काल दिनांक 12 मे रोजी सोलापूरते चेन्नई येथे कांदा घेऊन जाणाऱ्या ट्रकला सकाळी 7 वाजताच्या सुमारास अक्कलकोट रस्ता मैंदर्गी ओढ्याजवळ मागच्या टायरला अचानक आग लागली. आग लागल्याचे ड्रायव्हरला समजल्याने ताबडतोब ट्रक थांबवण्यात आले व आरडाओरडा सुरू केला. त्यामुळे त्यांच्या आवाजाने मैंदर्गीतील नागरिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न करत पाण्याची टँकर आणून बकेटने पाणी मारून आग विझवण्यात आली. मात्र तोपर्यंत अर्धा ट्रक जळाला होता. यामध्ये कांदाही जळाला आहे. मैंदर्गीतील नागरिकांनी मदत केली तर नगरपालिका कर्मचारी हे आग विझविल्यानंतर हजर झाले. या कांदा ट्रकमध्ये कांदा भरून सोलापूर ते चेन्नईला जात असताना ही आग लागली. दरम्यान ट्रक क्रमांक MH12SF9577 आणि ड्रायव्हर तथा मालक संतोष केरूड यांनी ही माहिती दिली. चेन्नईला चाललो. मग कांदा कुठून घेतला तुम्ही? रामजनगाव. बर बर. आता कुठे निघालो तुम्ही? चेन्नईला. बर बर. चेन्नईला चाललो. गाडी कुठला आहे? सोलापूरचं. मालकाचं नाव? संतोष केरूकर. संतोष केरूकर.